दत्तू काशीनाथ आगिवले मुक्काम मोगरद पोस्ट आंबिवली तालुका कर्जत जिल्हा रायगड हे 911 भात आहे आणि SRT मधून लावलेलं आहे. SRT मधून म्हणजे नाही पाण्याचं टेन्शन, पाऊस कधीही पडू द्या तरी टेन्शन नाही आणि उत्पन्न तर भरपूरच आहे. पूर्वी 7 ते 8 पोती व्हायची, आता 14-15 पोती होतात. दुप्पटचं पीक वाढलेलं आहे. नांगराला पैसे देऊन मजूर कर लागायचे, आता काही ते लागत नाही. घरीच आम्ही आता मुलं असतात, आम्ही 2 नवरा बायको आणि 3 ते 4 दिवसात सगळी लागवड करून मोकळे होतो. आम्हाला खूप म्हणजे खर्च व्हायचा, नांगरकीचा आला, लागवडीचा आला, सगळं ते आलंच ना, खर्च व्हायचा आणि उत्पन्न एकदम कमी भेटायचं. त्याच्यातून आता हे SRT करतो ना, तिथून म्हणजे आमचं खर्च तर कमीच झाला, नांगरकी नाही. परत पिकं पण 2 पिकं घेतो, उन्हाळी आणि पावसाळी. पावसाळी भात घेतो, उन्हाळी पालेभाज्या, फळभाज्या हे सर्व कडधान्य सगळं पिकं घेतो. पूर्वी लई कठीण परिस्थिती होती माझी, पोट पण भरायला मुश्किल व्हायचं, एवढी कठीण परिस्थिती होती. पिकायचं ते पोटापुरी म्हणजे पोटाचं पण नव्हतं बागायचं, हे घरच्यासाठी सगळं पिकतं वर्षभरात. तिथून SRT करायला लागलो ना, तिथून म्हणजे कोणचीच अडचण आलेली नाही, वाढत वाढत उत्पन्न चाललेलं आहे. आता वर्षभराला 70-80 हजार म्हणजे माझ्या शिल्लक राहतात. सर्व आता सणवार आलं, सगळं आलं, सगळं आम्हाला वेळच्या वेळेवर बनवून खाऊ शकतो, काय अडचणी नाही, काही नाही. पहिलं जीवन आणि आता जीवन लई फरक आहे, म्हणजे लईच विचार करायचो का म्हातारपणी आपण शेती लागवड कशी करायची पारंपरिक, हे खूप संकट म्हणजे मनात यायची. पण आता तसं काहीच राहिले नाही, म्हातारपणी जगू शकतो, शेती लावू शकतो, कारण म्हणजे जास्ती त्रास अजिबात नाही ना SRT मध्ये. एकदम हलका काम आहे सगळं, जड काम राहिलंच नाही त्याच्यात. आत्ता म्हणजे मनात म्हणजे भीती राहिलीच नाही, एकदम म्हणजे बिंदासपणे जीवन जगू शकतो, कारण पूर्णपणे म्हणजे SRT चा आम्हाला आधारच झालेला आहे.